गडिंग्लज तालुका हा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरचा तालुका आहे अशा वेळी चुकूनही कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी गडिंगलज नगरपालिकेसह अन्य गावं सुद्धा सावध आहेत तालुक्यात ठिकठिकाणी गावबंदी सुरू झाली असून अनोळखी लोकांना गावात प्रवेश दिला जात नाही या निमित्तानं ग्रामीण भागातही स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित होऊ लागलंय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील प्रत्येक शहर प्रत्येक जिल्ह्यांच्या सीमा सील करण्याचे आदेश दिलेत इतकाच नव्हे तर ग्रामीण भागातही कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पोहोचू नये यासाठी गावबंदी करण्यात आली आहे त्याला ग्रामीण भागातून मोठा प्रतिसाद मिळतोय गडिंग्लज म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा तालुका आहे कोणत्याही परिस्थितीत कोरोनाला रोखायचं असा निर्धार करून तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी गावबंदी जाहीर केली आहे ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक शेतीची आणि रोजंदारीची कामं सोडून पूर्णपणे घरात बसली आहेत तर मुंबई पुणे इथं कामासाठी गेलेले पण मुळचे गडिंगलज तालुक्यातील नागरिक आपापल्या गावाकडे आलेत त्यांचीही कडे कोठ वैद्यकीय तपासणी केली के जाते गडिंग तालुक्यातील इंचनाळ गावात तिन्ही बाजूनी येणारे रस्ते बंद करण्यात आलेत तर कडगावमध्ये येणारे सर्व रस्ते बंद झालेत सीमा भागातील हिटणी गाव सुद्धा पूर्णपणे सील करण्यात आले गावातील नागरिकांनी बाहेर जायचं नाही आणि बाहेरच्या नागरिकांनी गावात यायचं नाही असा दंडक अनेक गावात पाळला जातोय त्यातून एक प्रकारे स्वयंपूर्ण आणि स्वावलंबी गाव तयार होत असून प्रत्येक गावातील एकोपाही वाढला आहे